एलिना साळडा ना आमच्या बरोबर जॉईन झाल्या आता. मॅम वेलकम. एकच डिस्कशन चालतालं की एक वर्सा भितर एज अ मिनिस्टर तुमचे कडेन जे आयले पद इट केम आउट ऑफ अ ट्रेजडी. हाव हॅज बीन दिस? कारण तुम्ही केव्हा चितले नसतले की तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर जातले म्हणून, आणि तुम्ही झाले. कसे गेले वर्ष, किती अचीव केले आणि किती अचीव करपाक जाय असे दिसता? फर्स्ट ऑफ ऑल, नॉट इन द माय वाइल्डेस्ट ड्रीम्स डिड आय एव्हर थिंक दॅट आय वुड बी सिटिंग ऑन दिस चेअर टुडे, बट गॉड प्लॅन्स अँड देर इज नथिंग वी कॅन डू अबाउट इट. अँड येस, दो आय वॉज नेव्हर इन इन टू ॲक्टिव्ह पॉलिटिक्स, बट आय यूज टू फॉलो पॉलिटिक्स अँड आय नो वॉट हॅप वॉट हॅड हॅपन्ड ड्युरिंग द लास्ट 7 years. And I can see the difference now. There is governance. The common man is happy. At every government department, things are happening. You know, people who go there get their problems solved. And as we were talking just now, I'm very happy that Mr. Manohar Parrikar, the Honorable Chief Minister, is there, because especially for politicians, it embarrasses me to call myself a politician, but since I'm here, for new politicians like me, I'm glad he's there, because whenever I need guidance, whenever I need assistance, he's always there. And in no way do I feel overshadowed or overpowered. In fact, I'm grateful that he's there. And I think that unison in thought and action are the essential features of good governance. And that is what is happening. Yes, and that is exactly what is happening. बघ एक गळा, आता बजेट प्रेझेंट झाले, अर्थसंकल्पीय अधिवेशन, काय जण तुम्ही पहिली मिनिस्टर आशिल्ले, खूप जण तुम्ही नवीन मिनिस्टर असतात, आणि बजेट तयार करपाची प्रक्रिया असता ती खूप कॉम्प्लिकेटेड असता. दिलीप बाब, तुमका समजली पुराय प्रक्रिया, आता हात बसलो पुराय ॲडमिनिस्ट्रेशनचे, काय अजून काय गजाली शिकवप जाता? कारण बजेट एक इटसेल्फ इज अ व्हेरी एक्सटेन्सिव्ह आणि एक कॉम्प्लिकेटेड कसं प्रोसेस. डेफिनेटली की हा 100% शिकला असे म्हणना, गेल्या 5 वर्षाच्या आमदारकीच्या हितूर टेन्युअरान हांवें खुबश्यो गोष्टी शिकल्यो, आणि गेल्या 1 वर्सान एज अ मिनिस्टर म्हणून ज्यो गोष्टी शिकपाक जाय त्यो थोड्यो भोव शिकलेल्यो आसा. डेफिनेटली खूप शिकपाचे आसा, पण आमचे ऑनरेबल मेंबर परश मॅमान सांगला त्याप्रमाणे की खुबश्यो गोष्टी ज्यो आहात, शिकपाच्यो गोष्टी आहात पळय त्यो. म्हाका याद जाता, हांव एग्जाम्पल इतक्याक लागून सांगता की ज्या वेळार मंत्रीमंडळाची शपथविधी घेतली त्या वेळार म्हाका याद जाता कंटिन्युअसली मंत्री झाल्या नंतर सकाळचो आणि सांजवेळा जेव्हा पर्रीकर जेव्हा आपले कामकाज घेऊन बसताले त्या वेळार सकाळी बसून नोटींग कसे घालप, नोटींग कसे घालप हे हांव सकाळी वचून बसतालो, आणि मुख्यमंत्री आपले जे नोटींग घालताले ते नोटींग हांव पळोवन पळोवन शिकपाचो प्रयत्न करतालो. सो सगळ्योच गोष्टी किती आम्ही शिकून येला असे म्हणना, पण डेफिनेटली गोष्टी शिकपाच्यो हा, अजूनही खूप ज्यो गोष्टी उरल्या त्यो शिकतलो. मिलिंद बाब, कळपा लागला सगळी गजाली, अर्थसंकल्पा सारखी गजाली बी, काय अजून आणि इल्लो वेळ जाय सारखो हात बसपाक? ना, बजेट ह्या विषयाचेर म्हाका दिसता आमकां ते शिकून घेवपाक, म्हाका तरी खरें मानपाक जाय की तेतून आनी थोडी 1-2 वर्सां तरी वचूंक जाय. बजेट हो एक व्हडलो विशय आहा, आनी बजेटाच्या विशयाचेर आमी आमचे चीफ मिनिस्टर मनोहर भाई पर्रीकर यांच्या आदाराचेर आनी त्यांच्या कडल्यान मार्गदर्शन घेवन आमी आमचे बजेट करपाक जाय. आता फुडें 1-2-3 दिसान त्यांच्यानी प्रत्येक मिनिस्टराची आपले डिपार्टमेंट घेवन बजेटाचेर किती तरी विषय आमी मांडटले आणि त्याचे डिस्कशन जातले आणि मागीर बजेटाचे आमचे तयार जातले असे आम्ही ठरवले. अजून तुमकां जम बसता पण टायम जाय? जम जसता टायम जाय, म्हणजे प्रत्येक मनशाक नवीन असल्या कारणान म्हाका शिकूंक थोडोसो वेळ लागतलो, पण एक इतले शुअर आहा की जितले हांव शिकतलो ते सारखे 100% सारखे शिकतलो. अनंत शर्मा, तुम्ही म्हाका एक गजाल सांग, तुमचो रोल वेगळो आणि हल्लेकार बाब नसता तेन्ना तुम्ही त्या सभापतीच्या खुर्चेर बशिल्ले असता, आणि तुमचो स्वभाव न्ही की कोणाक बस रे उलय रे नाक रे बी म्हणून सांगपाचो, जमपा लागला? शुअर, डेफिनेट तापोवप जमता. हय, कसं आशिल्लो म्हणजे आता आनी कळटले या बजेट अधिवेशना भितर आनी कळटले, कारण मान्य सभापतींनी जे थोडे रिफॉर्म हाडपाचो प्रयत्न जो केल्लो आसा, खास करून म्हाका म्हणून दिसता की गेले हे अधिवेशनाची झाली तातून भाषा बद्दल हे नाशिल्ले, कोंकणी यूज करताले, मराठी यूज करताले, इंग्लिशूय यूज करप जाताले, म्हणून मान्य सभापतींनी ह्या वेळार फुडाकार घेवन
कोकणी भाषेक एक हे मेळचे अशें म्हणून सगळे कामकाज जे आसा ते व्यवस्थित कोकणी भाषेन हे केल्ले आसा आनी सगळ्या सभासदांचोय तसो प्रयत्न आसा की कोकणी भाषेन हे जावचे जेणे करून सबंद गोंयचे जनतेक जे कामकाज भितर चाललेले आसा ताजे ज्ञान जावपा खातीर अदीक आमी मान्य सभापतींच्या हाज्या वयल्यान आनी जी बिजनेस एडवायजरी कमिटी आसा त्यांच्यानी ठरोवन सबंद कामकाजाचे दीस आहा ते वाढयल्ले आसा जेणे करून सगळ्या सभासदांक पुरेसो वेळ मेळचो आणि त्यांचा प्रश्न मांडपाक हे जावचे. रिफॉर्माची कल्पना खंयच्यान आयली? कारण जनरली असं असतं की कामकाज चलतात तसे रूल्स असतात, सगळे रेग्युलेशन असतात, सभापती आता ती तशीच चलयता, आता बदल करचो असे कित्याक दिसले? थंय कित्याक ते परिवर्तन हाडचे दिसले? हांव ताका रिफॉर्म म्हणना, ताका म्हणपाचेच जाय जाल्यार आम्ही बेजिका कडे म्हणूया. हे आम्ही आमचे जे आशिले ते विसरलेले आणि म्हणून आम्ही इंग्लिशीचा आधार घेऊन हे सगळ्यो गोष्टी हे कामकाज म्हणतात ते इंग्लिशीतल्यानच जावपाक जाय, ते बाहेर कोण पळयता ऐकता त्यांना कळपाकच जाय असे ना. अशा पद्धतीची एक भावना आमच्या भितर झाली, ती भावना कुशीक दवरून बेजीक जे आशिले मूलभूत जी गजल आशिली ती म्हणजे आमच्या भाषेची, आमची भास असा, आमचे आम्ही उलोवपातली असा, व्यवहारातली असा, त्या भाषेतल्यान हे कामकाज जर झाले जाल्यार पयस गांवांनी जो आमचा एक भाव बशिल्लो असा जो टी व्ही पळयता, जो रेडिओ ऐकता, ताका दिसतले रे म्हज्या भाषेतल्यान चललेलें आसा. सो दीस इज नॉट रिफॉर्म. हांव ताका रिफॉर्म म्हणचो ना, हांव म्हणटालो ताका की मूलभूत गरजेकडे आम्ही परत गेले, इतलीच ती कल्पना आशिली. पण ज्या वेळार हे अशें लक्षांत आयलें की हें करपाची गरज आसा, कोणे तरी करपाची गरज आशिल्ली, फाटले फडे आमदार आशिल्लो त्या वेळारय म्हाका गरज दिसताली, पण त्या वेळार कितें म्हज्या हातान कांयच शक्त नाशिल्ली, पावर नाशिल्लो. ज्या वेळार आत्तां तुमच्या लोकांच्या कृपेन ज्या वेळार ही शक्त मेळ्ळी म्हाका, त्या वेळार दिसपाक लागलें की हांवें हें करपाक जाय आतां आनी कोणाची वाट न पळयता, आनी म्हणून हांवें ही सुरवात केली. सुदीन बाब, म्हाका एक गजाल सांगात. कोलिशन म्हळ्यार की जनरली आमी पळयलां इवन केंद्रा भितर सुद्दां की आमी पयलीं उलयताले कोलिशना परस कोलिशन हें ब्लॅकमेलिंग चड जालां. तुमकां कोलिशना भितर जाय तितलो सपोर्ट मेळ्ळा काय? तुमकांय केन्ना दिसलें की भाजपा चड तुमच्या मदीं मदीं दबाव हाडटा आपल्या जायतेच करून घेता म्हणून? म्हाका तरी दिसता जेन्ना आमी कोलिशन डिसायड केलें ती तो दीस आशिल्लो 6 फेब्रुवारी 2012 आनी त्या दिसा एक मॅसेज गेली गोंयांत की भारतीय जनता पक्ष आनी मगो पक्ष दोगांनी एकठांय येवन निवडणूक लढोवपाक जाय. आनी तो प्रयत्न जसो आमच्या मदीं जातालो, भारतीय जनता पक्ष लोकल लिडर आनी आमी मगो पक्षाचे लोकल लिडर, तसोच तो सेंट्रलाचे जे भारतीय जनता पक्षाचे मोठे लिडर आशिल्ले बाब गडकरी आसूं किंवा इतर आसूं, तांच्या माध्यमांतल्यानूय तांकां दिसतालें की हें जावपाक जाय, तमाम गोंयच्या जनतेक तें जाय आशिल्लें. आनी तें डिसिजन जेन्ना घेतलें तेन्ना आमी सगळे बांदील आसा एकामेकाक बरें काम जनते मुखार दिवन तें काम मुखार व्हरपाक. आतां कोणाचें जर उणें दुणें आसा ताका अर्थ नासता असले हाका, आनी ज्यो घडणुको घडोवपाक जाय ताका आमी मुखार व्हरपाचो प्रयत्न करतात. आज पसून तरी आमच्या भितर कांयच हें अशें ना, कारण आमकां आमी एकूच डिसायड केलां हें 5 वर्सां खातीर न्हय तर 17-18 वर्सां आमी एक नवें, जशें मगो पक्षान 17 वर्सां राज्य केलें कंटिन्युअस आनी गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंट केलो, त्या धर्तीचेर हें इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंट मागीर तो एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंट आसूं, इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंट आसूं किंवां आमचे जे लोककला किंवां इतर जो कला हें सगळें घेवन तें लोकां परत परत कशें दिवपाचें, कारण मदल्या काळांत कितें जाल्लें हें आमी तुमकां सांगपाची गरज ना. बरोबर, तें सगळें लोकांक खबर आसा, जनतेक खबर आसा, आनी त्या खातीर जनतेन हें डिसिजन घेतिल्लें आसा आनी जनतेच्या डिसिजनाक सपोर्ट करप हें आमच्या दोगांचें कर्तव्य आसा. त्या कर्तव्यांतल्यान आमी प्रत्येक काम करपाक जाय. परशुराम, तुमी तर प्रदेशाध्यक्ष आशिल्ले, युती जाल तेन्नाय आशिल्ले, तुमकां दिसता सुदीन बाबान केन्ना त्रास दिल ना फाटली 1 वर्सा भितर? ना, निश्चित ना दिल ना. ना, निश्चित ना. आमकां तरी कांय फील जावंक ना. किंबहुना हांव तर अशें म्हणून की भारतीय जनता पक्षान एक आदर्श गोंयकारा समोर दवरलो, म्हळ्यार आमी सादारण 94 पासून विधानसभेत आसात. हांव ना, हांव नंतर आयलो, पण भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून कसो आदर्श वावरलो
विरोधी पक्ष असताना सुद्धा सरकार पक्षाचे कसं अंकुश दौरप, व्यूहरचना कशी करप, ही म्हाका दिसता भारतीय जनता पक्षान गोव्यांक दाखयली. अहुनू गोंय मुक्तीची 50 वर्षां झाली पूर्ण फाटल्या वर्सा, आणि मुक्तीनंतर जे शासन आयला भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट बहुमत असून सुद्धा जे आमचे बरोबर मित्र पक्ष असले तांकां बरोबर घेऊन युतीचे शासन कसे असते, आणि हे शासनान एक सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माचे सगळ्या घटकाचे रिप्रेझेंटेशन कसे जातले हे आम्ही पळयले. आणि एक आदर्श टीम म्हणजे कसे असा, आतापर्यंत राजकारण हे ठराविक कुटुंबाचेच राजकारण झाले. म्हाका दिसता गोव्यात भारतीय जनता पक्ष येतकीर भारतीय जनता पक्षान जो निर्णय घेतलो, वी डीड नॉट बोरो द लिडर्स, आम्ही सामान्य कुटुंबांनी वचून सामान्य घटकांकडे संपर्क करून त्या घटकातले मनीस आयडेंटिफाय करून तांच्या फाटल्यान नेतृत्व उभे केले, तांच्या नेतृत्व उभे केले, तांकां तिकेट दिली, तांकां ऑफिस बेरर्स केले, आणि आज जे जे गोव्यात राज्य असा, जे मंत्रिमंडळ असा, ते खऱ्या अर्थान कोलिशन तुमका खंय दुखना? ना ना, खंयच दुखले, खंय दुखना. डेप्टी साहेब, म्हाका एक गजाल सांगात की तुम्ही तुमचे कडेन हे रेव्हेन्यूचे हे आसा, अशी परिस्थिती भितर तुमकां दिसता कितें की ह्या वर्साचो सगळ्यांत महत्वाचो इशू खंयचो आशिल्लो? मायनींग, मायनींग आनी रेवन्यू बरोबर वचना, मायनींग फायनान्सा कडेन वयता. बरोबर, मायनींग लीज रिन्यूअल म्हाजे कडेन येता, तुमचे कडेन येता, कित्याक मायनींग म्हणजे सरकाराचे जमणी खूब आसता ते म्हाजे कडेन येता. पूण अंदाजान सांगूं शकता की मायनींगा खातीर थोडो सरकाराक हे गावला, कितें म्हणटात सेटबॅक, कित्याक साधारणशे 800 कोटी ते 1000 कोटी जे कमी पैसे सरकाराच्या तिजोरीन येयल्या. पूण सांगूं शकता की ते साधारणसो वर्साक म्हयन्यांक 100 कोटी समोर फाटी आहा आमी. पूण तरी आसतना म्हाका दिसता ह्या बजेटान जे प्रोविजन केल्ले सगळ्या डिपार्टमेंटांक तितूंतले चडशे पैसे खर्च जावंक ना, तेजें कारणय सांगता तुका. फाटल्या सरकारान रिणां केल्ली पळय, हां ती सुदीन बाबान तुका आतां सांगला, 450 कोटी तेजे PWDचे फाटले रिणां फारीक करपाक गेले, ते म्हाज्या डिपार्टमेंटान 40 कोटी ते फारीक करपाक जाय. म्हणटत जेन्ना मनीस रिणां फारीक करपाक वयता तेन्ना मातसो फाटी व्हरता, इट्स अ सेटबॅक. सगळे कडेन रिणां उबी केल्लीं आहा, म्हणटत ती जाग्यार घालपाक जाय आनी तेज्या मागीर फुडलो विचार करपाक जाय. पूण हे वर्स गेले आमचो अंदाज काडपाक बाबा आमी कितके फाटी आहा पळय, ते म्हाका दिसता हे फुडले वर्स आहा ते आमचे कमयाबीचे आहा. सुरवातीचे काळान आम्ही सत्ता घेतल्या उपरांत असे सगळे कडेन पसरले की मायनींग हो एक मोठो विषय म्हणून, असं आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगला. पण आमचे खंयच्यो स्किमी अडवलना, तुम्ही माझ्या कडेन उद्योग मंत्री म्हणून पळयतात, पण ते समाज कल्याण मंत्री म्हणून जे कितें जाणटेल्यांक 1000 ते 2000 दिवपाक उतर दिल्लें, जावं अपंग अथवा विधवा हांकां 1000 ते 2000 दिवपाक उतर दिल्लें, जावं 90% हँडिकॅप आसा तांकां 3500 दिवपाक उतर दिल्लें, ह्यो सगळे जे पयशे आसात ते वेवस्थीत सगळ्यांच्या घरा घरांत पावत आसात. म्हणून मायनींग विशय सुटपाक जाय ही आमची मनांतल्यान इच्छा आसा. पूण आयच्या परिस्थितीन सरकाराचेर तेजो असो परिणाम कांय जावना, म्हणजे अर्थवेवस्थेचेर असो थोडो जालो आसतलो, पूण पब्लिकाक जें उतर दिल्लें आमी पाळा तें आमी पाळलें आसा. मानेगाव कितें मायनींग काय तिळारी कितें?